होला फुलामीर पाठवा सुरेश पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो वक्रदंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाला वंदन करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींना मानाचा मुजरा. जाऊया आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच कडे. स्वर्गीय तानाजीराव धुमाळ स्मृती चषक 2021 या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मित्रांनो रंगताना पाहायला मिळतीय. ती म्हणजे सोनार 11 वर्सेस गोगळे 11. सोनार संघ आपला 12वा प्रतिनिधी. सोनार संघ आपला 12वा प्रतिनिधी इथे पोहोचलेला नाहीये मित्रांनो. मी तर इथून पुढे नक्कीच प्रत्येक आयोजकाला सांगेन की हे आपले जे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करायला पाहिजे मित्रांनो. कारण पाहिलं गेलं तर आज लाईव्हच्या मार्फत महाराष्ट्राच्या नव्हे तर तब्बल 185 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते मित्रांनो. त्यासाठी इथे मात्र आपले नाव समजणं खूप महत्वाचं असते. जाऊया गेम अपॉन इथे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आजच्या दिवसातील गोलंदाजी मार्क वरती संदीप सोरगे फलंदाजीसाठी स्ट्राइक एंडला आपल्याला सँडी पहिला चेंडू इथे गली आणि स्लीपच्या दिशेने ढकलून देतो. पंच इथे मात्र आम्हाला सांगतात एक धाव. पंच कल्याणी जी गोरपडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्रायकर पंच. गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र गती परिवर्तन आणि इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु बीट करतोय. या ठिकाणी आजच्या दिवसातील लगावला जातोय पहिला चौकार अर्थात सँडीच्या बॅट मधून. चौकार इथे मात्र लगावला जातोय. पुन्हा एकदा सज्ज संदीप शॉर्ट पीस अप्रतिम फटका इथे मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. इथे सगळ्याच सत्र अतिशय बहारदार फलंदाजी सँडी. खऱ्या अर्थानं का आम्ही इथे केएसकेच्या सीझन 2020-21 या सीझन मधील पहिली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं विजेते पद फटकावलं होतं हे इथे मात्र संदीप अर्थात सँडी दाखवून देतोय. बॅक टू बॅक दोन चौकार इथे कुठेतरी लाईन थोडीशी खराब सँडी कडून आपल्याला पाहायला मिळते. खूप शॉर्ट पीस गोलंदाजी होते आता मात्र इथे फुललेन चेंडू. ही कम बॅकची क्षमता ही कॅपॅसिटी मात्र असणं गरजेचं असते गोलंदाजामध्ये आणि इथे ती मात्र नक्कीच सँडी मध्ये आहे. दोन्ही सँडी इथे मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं गोगवे संघासाठी खूप मोठं योगदान आहे इथे मात्र सँडीच. पुन्हा एकदा आता मात्र तिथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक आणि एकच धाव मात्र प्राप्त होईल. पाहिलं गेलं तर तट्यार सर्कलच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक आपण पॉवर प्ले मध्ये ठेवू शकतो. लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला दोन क्षेत्ररक्षक तैनात. ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. ऑफ साईडला नक्कीच. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुरू गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस इथे मात्र या चेंडूची खूप महत्वाची भूमिका आहे मित्रांनो आज टेनिस क्रिकेटमध्ये. आणि एंड ऑफ द फर्स्ट षटक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 10 धावा.
सूर्य नक्की षटक, दोन चौकार आल्यानंतर सुद्धा अतिशय बहारदार गोलंदाजी, कारण डॉट डिलिव्हरी खूप महत्वाचे असतात मित्रांनो. आणि इथे मात्र संडीने नक्कीच अतिशय बहारदार गोलंदाजी केली म्हणेन, कारण समोर तगडी फलंदाजी आहे. आज पाहिलं गेलं तर सारसोळेच्या मैदानामध्ये अतिशय बहारदार कामगिरी सोनाट संघाच्या वतीनं पाहायला मिळाली होती. आणि सुरेख संघाची बांधणी मात्र इथे पाहायला मिळते सोनाट इलेव्हन संघाची. आता मात्र गोलंदाजांना प्रोटेक्शन असेल, अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र इथे संपलेलं आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र फैलावले जात आहेत. संदीप चोरके अर्थातच सँडीच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं नवीन संघाची बांधणी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला तैनात आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा डीप नक्कीच म्हणेन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय गोलंदाज मात्र संजय. इथे मात्र डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेकी करेल, थोडासा वेळ घेतला म्हणेन इथे. त्या दरम्यान दोन धबा मात्र कंप्लीट केल्या जातात पॅडी. इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षणाचा सज्ज आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्यावरती दोन धावा नक्कीच मिळणं कन्फर्म होत, कारण खूप दूरी चेस करायची होती दोन्ही क्षेत्ररक्षकांना. पुन्हा एकदा संजय भोसले सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. बोला लाईन चेंडू भर मात्र सँडीच्या स्वरूपामध्ये सोनाट संघ मात्र गमावतोय. इथे मात्र नक्कीच भोगवे संघ थोडासा हबी होताना पाहायला मिळेल, कारण सँडी आज खऱ्या अर्थानं सोनाट संघासाठी एक हुकमी एक्का मांडलं जातं. इथे मात्र त्याची विकेट प्राप्त झाली आणि तदनंतर मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय सुरेश सकपाळ, सूर्या भाई. इथे मात्र नक्कीच सारसोळेच्या मैदानामध्ये नक्कीच एक महत्वाची भूमिका सुरेश सकपाळने बजावली होती, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यामध्ये खूप मोठी कामगिरी इथे मात्र पाहायला मिळाली होती. आणि आत्ता मात्र इथे गरज असेल संघाला तारण्याची, कारण संजय भोसले अतिशय बहारदार गोलंदाजी करतात, फुल लेन चेंडू टाकतात, थोडीशी मुवमेंट प्राप्त करतात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतो अर्थातच केडी शॉर्ट पिच. इथे सचिन चुकी करतोय, पंच सांगताय डिक्लेअर झोन मध्ये एक एक धाव. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. एक बात 13 सकाळच्या सत्रामध्ये थोडस खेळपट्टी मात्र नरम पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजांना इथे सांभाळून खेळावं लागेल, कारण धाव फॅक्टर असतोय थोडाफार. आणि तिथे मात्र नक्कीच संडी मात्र विकेट गमावून बसलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय फुलालेन चेंडू. या चेंडूला मित्रांनो माफी नाही, या षटकाराचा धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 19, अर्थातच अतिशय बहारदार फटका. पुन्हा शॉट पिच जोरदार, नवीन नाही दुसरं दुसरं षटक चालू आहे. असू दे त्यांच्याकडे. या सहा धाव्यांसाठी धावसंख्या तब्बल 23 या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 25 धावा, दुसरं षटक संजय भोसलेंचं मार्गस्थ. पहिला पुढचा चेंडू केडीसाठी. पुन्हा एकदा इथे मात्र थोडीशी बंबलिंग होते, परंतु सुरेख चेंडू म्हणेन कम बॅक म्हणावं लागेल संजय भोसले यांचं. इन टॉप द
सेकंड ओवर दोन षटक मात्र इथे संपुष्टात आलेले आहेत आणि दोन षटकाच्या अखेरीस तब्बल 25 धावा 12.5 सरासरीने इथे मात्र धावा जमा करतोय तो म्हणजे सोनाट इलेव्हन संघ. आणि खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे सँडी बाद झाल्यानंतर इथे केडीने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले पाहायला मिळाले आणि दोन्ही फलंदाज तगडे आहेत सुरेश असेल केडी असेल अजूनही पाठीमागे सुद्धा फलंदाजी आहे सोनाट संघाची. आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती सचिन कदम इथे मात्र नक्कीच ही षटक मात्र खूप टर्निंग पॉइंट ठरणार आहे या मॅच फुलाले चुडवाडी इथे विकेट मिळवणं खूप महत्वाचं होतं आणि ती मात्र प्राप्त करत होतो सचिन कदम पहिल्या चेंडूवरती. लाजबाब क्षेत्ररक्षण त्याचबरोबर लाजबाब गोलंदाजी इथे म्हणावी लागेल गोगवे इलेव्हन संघाची. पाहिलं गेलं तर गोगवे इलेव्हन संघाने इथे मात्र या टीमचं पूर्ण चित्र बदललेलं या सीझन साठी पाहायला मिळालंय. सचिन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज सचिन आणि फलंदाज सुद्धा सचिन आतमध्ये सचिन सचिन असं वातावरण. चाटते चेंडू इथे फटका पडतो दुसऱ्या विकेटचं पतन सोनाट संघाला हादऱ्यावरती हादरे प्राप्त होतात. इथे मी म्हटलं की या गोगो इलेव्हन संघाच्या टीमचं पूर्ण परिवर्तन झालेलं पाहायला मिळालंय आणि ते मात्र नक्कीच संघाच्या बॉडी लँग्वेजवरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या संघामध्ये पाहिलं गेलं तर सचिन असेल सँडी असेल पॅडी असेल या दिग्गज खेळाडूंचं आगमन झालं. इथे मात्र ह्या टीमला आता रोखणं खूप अवघड आहे कारण एक मजबूत साईट मात्र इथे या टीम मध्ये दाखल झालेले पाहायला मिळते आपल्याला. परंतु केडी अजूनही आहे नवीन फलंदाज किसन कदम इथे मात्र पुन्हा सचिन आता मात्र केडी साठी फुलाले चेंडू साईडच्या दिशेने प्रहार केला क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये सुरेख चेंडू फेकी होते एक आणि एकच धाव मात्र इथे प्राप्त होईल. थोडस बंबलिंग होतंय परंतु धाव घेण्याचा कोणताही मानस नसेल कारण आतापर्यंत तीन विकेटचं पतन झालंय. महत्वाचे तीन फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलेले आहेत. इथे हे षटक मी मगाशी म्हटलं होतं खूप टर्निंग पॉइंट ठरणार आहे कारण दोन षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या होत्या सोनाट संघाने. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार पुल अनसक्सेसफुल की विकेटचं पतन होत का मिड विकेट रिझनला नक्की सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे परंतु चोरटी धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. एक धावीची भर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 27 27 धावा लॉस फॉर 3 विकेट सोनाट इलेव्हन संघ. आता मात्र नक्कीच केडी वरती पूर्ण मजा असेल कारण सोनाट संघाला स्थितीमध्ये न्यायचं असेल तर लाजबाब फटका. इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू फेकी केली जाते त्या दरम्यान मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे गोगवे इलेव्हन संघाकडून. मी म्हटलं बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते मित्रांनो. ज्या वेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो तो कॉन्फिडन्स ती लेबलला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणं गरजेचं असतं. सचिन इथे बॅटला चाटून चेंडू जातो रक्षक संडीच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. एंड ऑफ द 3 षटक 3 षटकाच्या अखेरीस 28 धावा फक्त 3 धावेचा षटक आणि 2 मोहरे सचिन कदम असं नाव होत ज्यानं गोगवे बीसीसी संघासाठी खूप मोठी कामगिरी गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये आपण केलेली पाहिली आणि इथे मात्र आपल्या नाबाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळाली.
आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येते, कोणावरती विश्वास दाखवला जातोय? मंगेशकर आंबा 28 धावा एंड ऑफ द थ्री षटक, शेवटचं षटक आहे, 40+ धावा असणं गरजेचं असेल, कारण संदीप चोरगे, सचिन कदम यासारखे मोठे फलंदाज मात्र इथे मात्र गोगले 11 संघामध्ये आहेत. लॉंग रन अप इथे रनिंग मार्क वरती सज्ज, राईट आर्म ओवर द मारा इथे मात्र आता कॅडीला पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. केडी केडीला मात्र थोडस हात खोलावे लागतील, गिअर चेंज करावा लागेल. पुन्हा चेंडू जो महत्वाचा फलंदाज आहे तो मात्र इथे असे शॉर्ट सिलेक्शन करत असेल तर किसन मात्र इथे आत्मसमर्पण करून बाद होतोय, कारण टीडी खऱ्या अर्थानं दोन षटकार बॅट मधून आले, परंतु तदनंतर मात्र कुठेतरी सचिन नवीन फलंदाज येतोय, तदनंतर कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेलाय. केडीच्या बॅटला चेंडू मात्र लागत नाहीये, मोठे प्रहार करण्यापासून वंचित ठेवलं जातोय. धावसंख्या मात्र 29 वरती लढखडले, शेवटचं षटक मार्गस्थ आहे, निर्णायक षटक आहे. पुन्हा एकदा महेश मंगेश ओहो इथे मात्र पंच नो नक्कीच गोगवे भरवण्यात क्रीडा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक नारायणजी भोसले यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र या डान्सिंग राव स्टेजच्या दिशेने जोरदार प्रहार गाडी येते बघा मागे, आणि इथे मात्र षटकार झाल्यात केडीचं बघ ना.
वाकी वर्सेस खरोशी दोन्ही संघ, चला गणेश प्लीज या, चला इथे नाणेफेक केली जाईल। 44 धावा 45 धावा। चला दोन्ही संघाचे संघ नाही प्लीज या, आणि सोनार संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। जाऊया सगळ्यांच्या 17 मध्ये खऱ्या अर्थाने इथे मात्र नक्कीच होणार आहे दुसरा मॅच चा नाणेफेकीचा कॉल केला जाईल। सोनार वर्सेस खरोखर टॉस का बास या ठिकाणी नक्कीच नारायणजी भोसले गोगोई मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते इथे मात्र या खरोशी वर्सेस या। तुम्ही इकडे गणेश इथे मात्र वाकी एका बाजूला असेल दुसऱ्या बाजूला खरोशी असेल। छापा द कॉल आणि छापा होते उचलक पॉइंट इथे मात्र खरोशी संघ नाणेफेक जिंकताना पाहायला मिळतो। मित्र प्रथम काय चौकटा तुम्ही बॅटिंग घेणार आहे फलंदाजी स्वीकारताय नक्कीच या ठिकाणी मोठा धाडसी निर्णय आहे म्हणेन, कारण पाहिलं गेलं तर चेसिंग साठी गणेश कदम सारखा एक तगडा फलंदाज वाकी संघामध्ये आहे, पण बॅटिंग करत असताना या सगळ्याच्या सत्रामध्ये किती धावा कराल, काय टीमचा काय नक्की प्लॅन आहे? समोर वाकी आहे म्हणजे रन तर जास्तच पाहिजेत, त्या हिशोबानेच खेळणार आम्ही। नक्कीच जास्त धावा करण्याचा मानस असेल हे आयोजन आहे आपण बघताय गोगवे संघाच्या वतीनं, तरी आयोजनाबद्दल काय मत असेल? आयोजन तर खूपच छान आहे, त्याबद्दल तर काही हेच नाही आहे। नक्कीच धन्यवाद असतील गणेश। इथे टॉस लॉस झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचे, पाहिलं गेलं तर जास्त चेस करण्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट ठेवता, परंतु आता मात्र फलंदाजी क्षेत्ररक्षणच व्हायचंय। फलंदाजी स्वीकारले आणि तुझ्या चेंडू त्या पंचाला नवीन चेंडू द्या, आणि इथे मात्र खरोखर संघ जास्त आपण खेळताना पाहायला मिळत नाही तर त्या गोलंदाजीसाठी स्वतः आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो, त्यामुळे आमच्या मनासारखा निर्णय झालाय आणि आम्ही त्यांना कमीत कमी 4 ओव्हर मध्ये 40 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न, परंतु कोविड-19 नंतर आपण पाहिलं सातत्यपूर्वक ही तिसरी स्पर्धा आहे, तर ह्या आयोजनाबद्दल आणि जे आता क्रिकेट आपण खेळतोय त्याबद्दल तुझं मत काय असेल, याच्यामध्ये काय आता पुढे पुढे सुधारणा व्हावी, अजून किती स्पर्धा कंटिन्यू झाल्या पाहिजेत? पाहिलं गेलं तर नवी मुंबईचं ओपन क्रिकेट तू खेळतोस, तर काय मत असेल या स्पर्धेबद्दल? नियोजन तर खूप छान आहे, कारण का युट्यूब लाईव्ह तसेच बाउंड्रीची सजावट खूप छान आहे, ट्रॉफी पण छान आहेत आणि मी गोगवे भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगव्याचं खूप खूप आभार आहे। धन्यवाद दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील, मान्यवरांना या ठिकाणी नक्कीच आभार असतील। आपण मंचावरती सांगणं पण व्हायचं, कारण मॅच लाईव्ह चालू होतो आपण पाहतो। इथे मात्र 45 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी अर्थात सचिन कदम आणि संदीप चोरघे आणि गोलंदाजी मार्गावरती सचिन कदम। ओहो पहिला चेंडू डीप मिड विकेट रिझर्व सुरू स्थिती आहे, इथे मात्र ही सलामीची जोडी खऱ्या अर्थानं गोगवे 11 संघाची प्रमुख जोडी मानली जाते, अर्थातच प्रमुख अस्त्र आहे दोन, परंतु सचिन इथे मात्र पहिला षट चौकार खाल्यानंतर कम बॅक करतोय का? ओ हो
संजय भोसले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु सचिन मात्र इथे कमबॅक करतोय का? हा समजदारीचं क्रिकेट पहा. मी मगाशी म्हटलं की सचिन कदम एक असा खेळाडू आहे, तसेच दिलीपजी सुतार यांचे इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सचिन तू सचिन असं समीकरण खोलवर टप्प्याचा चेंडू इथे आणि थांब इथे सुरेख क्षेत्ररक्षण होत, इथे तो थोडासा बॉलिंग मध्ये प्रॉब्लेम होता. अतिशय सुरेख फलंदाजी झाली. पहिल्या तीन चेंडू मध्ये 16 धावा आल्या, त्यानंतर फक्त तीन चेंडू मध्ये एकच धाव. इथे मात्र मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर जी बॅकफुटला ढकलण्याची नीती असते ती मात्र सोनाल संघाला पूर्णतः अवगत आहे आणि त्यामध्ये यशस्वी झाले. सोनाल जास्त टीम मीटिंग घेऊ नका, तसेच बाकी संघ गणेश आपण आपल्या खेळाडूंशी सज्ज राहा प्लीज, कारण या मॅच नंतर लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र 18 चेंडू आणि तब्बल 33 चेंडू 28 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती संदीप आणि आता मात्र इथे संजय भोसले स्ट्राइक एंडला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं गोलंदाजांना आता प्रोडक्शन आहे. आपण पाहिलं गेलं तर बाउंड्री लाईनला स्क्वेअरले क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट कव्हर कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि इथे मात्र यस्टा कबर थोडासा वाईडी क्षेत्ररक्षक ओमकार पाहायला मिळतो आपल्याला. सचिन कदम पाहायला मिळतो आपल्याला एक आणि एकच धाव इथे मात्र अर्जित होईल. आता मात्र एक दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल गोगवे इलेव्हन संघाला आणि ती दमखम आहे इथे मात्र सचिन कदम मध्ये. ती पाहायला मिळते का काय घडणार इथे मात्र. सँडी टू सचिन तुलालेन चेंडू इथे मात्र या फलंदाजाला तुम्ही असे चेंडू फेकू शकत नाही, कारण दमखम आहे या खेळाडूमध्ये. आतापर्यंत कित्येक विजय प्राप्त करून दिलेत या खेळाडूंनी, तो नक्कीच इथे मात्र अग्रेसर होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा संदीप टू सचिन पुन्हा
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पीस इथे मात्र बहारदार फटका होता, परंतु त्या फटक्यावरती एक आणि एकच धाव आहे मित्रांनो, कारण फाइन लेगचा रिझन तिथे मात्र घोषित एरिया आहे आणि यामध्ये एक धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा. दुसरे षटक मात्र मार्गस्थ आहे आणि बरोबरी म्हणता येणार नाही, तर उभे 11 संघ थोडासा पुढे झाला तो म्हणजे सोनाट संघाच्या रन रेटच्या हिसाबाने, कारण गोगवे 11 संघाची दोन षटकानंतर सोनाट संघाची 25 धावा होत्या. ओ फटका पसतो क्षेत्ररक्षण गोलंदाजी इथे पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करू शकतो संघ हे मात्र दाखवून दिले. आता मात्र इथे नवीन फलंदाज येतो पॅडी, अजूनही मंजिल बहुत दूर है. इथे मात्र अजून भरपूर धाबा करायच्या आहेत मित्रांनो, तब्बल 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे, परंतु अजून ह्या षटकातील दोन चेंडू आणि म्हणजेच तब्बल 14 चेंडू शेष आहेत आणि फक्त 20 धाबा आवश्यकता आहे, घडू शकते, परंतु इथे त्या फलंदाजीची गरज आहे मित्रांनो. सँडीचं कौतुक करेन, अतिशय बहारदार गोलंदाजी सुरेख फटका. इथे मात्र नक्कीच जी लपून राहिलेली अस्त्र होती ती मात्र इथे आता या केएसके मध्ये बाहेर येताना पाहायला मिळतात. पुन्हा संजय भोसले सज्ज, इथे मात्र संडी साडी खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु दिशाहीन चेंडू, पंच आम्हाला सांगतात हा मात्र व्हाइट बॉल आहे. सज्ज गोलंदाज सँडी, आता मात्र संजय साठी समजदारीचं क्रिकेट. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंगवरून, क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक हलत होते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 33 धावा, म्हणजे इथे मात्र कुठेतरी वरचढ आहे गोगवे 11 संघ म्हणायला हरकत नाही, कारण रनरेटच्या हिसाबाने जर पाहिलं तर तिथे मात्र दोन षटकानंतर 25 धावा होत्या सोनार संघाच्या आणि इथे मात्र पाहायला मिळते गोगवे 11 तब्बल 33 धावांवरती मजल मारले. आता 12 चेंडू 12 धावा असं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे जादूवर गोलंदाज खऱ्या अर्थानं सुरेश सेकपाळ, इथे गोलंदाजी मार्क होती स्वतः कर्णधार आणि जादूई गोलंदाजी, कारण चेंज ऑफ द पेस याच्यामध्ये माहीर सूर्याभाईला म्हटलं जातं, कारण इथे चकवण्यामध्ये यशस्वी झाला तर नक्कीच कुठेतरी सोनाट संघ वरचढ होऊ शकतो, परंतु आत्ताच्या सिच्युएशनला गोगवे 11 संघ हॅपी झालाय म्हणे. इथे मात्र पथ्यावरती आहे गोगवे संघाच्या ई मॅच. ओ हो शॉर्ट पिच चेंडू केली ज्याने अतिशय बहारदार फलंदाजी केली होती, एक धावेची भर, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. पॅडी मात्र सज्ज होतो स्ट्राइक एंडला. इथे समजदारीचं क्रिकेट, एका धावेसाठी नक्कीच कबर आणि मिडविकेटच्या रिझन मधून क्षेत्ररक्षक येईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि माहिती आहे दोन्ही फलंदाजा आम्हाला एक एक धावेची आवश्यकता आहे, मोठा फटका नको आहे. तरी सुद्धा इथे मात्र संजयला मोह आवरत नाही. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू डी साठी जातो, एका धावीची भर, धावसंख्या 42 42 धावा. सूर्याभाईचं कुठेतरी थोडस कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं मागच्याच
सिरीज झाली, स्पर्धा झाली, तिथे मात्र सुनील शिंदेने काय हल्ला चढवला होता सुधा भाऊवरती. इथे डान्सिंग ग्राउंड तीन धावांची आवश्यकता असताना इथे मात्र संजय भोसले बॅक टू पेलियर परत नवीन फलंदाज संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुरेख फलंदाजी टाळ्यांच्या कडकडाट इथे मात्र पाहायला मिळतो. दाद दिली जाते या फलंदाजीला. पुन्हा सज्ज होतात बाडी. इथे मात्र सुरेख फटका कव्हरच्या रिझनने चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक एल ओमकार. सुरेख ओमकार हे नाव आज खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अदराने घेतलं जातंय. ब्रँड ऑफ मुंबई अर्थातच ओमकार देसाई टेनिस क्रिकेटचा मुंबईचा ब्रँड अम्बेसिडर अर्थातच ओमकार देवीदास देसाई या नावाचा आज टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला आहे मित्रांनो. आता मात्र शेवटचा निर्णय षटक धाव संख्या जाऊन पोहोचले 43. सहा चेंडू दोन धावा इथे मात्र रोखलं जाईल का. परंतु पॅडी आहे एक नावाजलेला खेळाडू आहे. कित्येकदा इथे मात्र गोगवे बीसीसी संघासाठी अतिशय निर्णायक उपयुक्त खेळ खेळल्यात त्यांनी. इथे मात्र पहा खराब शॉट सिलेक्शन परंतु झेल टिपणं गरजेचं होतं. ती मात्र चुकी करतोय आणि एक धाव अर्जित केली जाते. स्कोर लेबल इथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोगवे इलेव्हन संघाचा विजयाच्या दिशेने एक पाऊल पूर्णता पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पाच चेंडू एक धावा विजयासाठी आवश्यक असतील गोगवे इलेव्हन संघाला. सक्सेसफुल डिपेंड रिझन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी आणि विजय चौकार. इथे मात्र पॅडीच्या बॅट मधून गोगवे इलेव्हन संघ सोफाच्या आयोजनामध्ये संपादन झालेला पहिला विजय आहे या स्पर्धेतील. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच सोनार संघाचं खूप खूप कौतुक असेल. अतिशय बहारदार खेळ इथे दाखवला. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आणि या झालेल्या मॅचचा इथे मात्र कोण ठरतो मॅन ऑफ द मॅच पाहायचा आहे. नक्कीच इथे मात्र चला लक्ष म्हणजे चोरगे गोगवेचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते. इथे संजय भोसले याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरव. पहिल्या मॅच मध्ये तुफानी खेळ साकारली. इथे मात्र संजय भोसलेने अतिशय बहारदार फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये सुद्धा इथे वरचढ कामगिरी पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला एक महत्वाचा विजय पहिला मॅच मध्ये. चला मित्रांनो एक बिग मॅच आपल्या समोर येते खऱ्या अर्थानं. गणेश कदम मॅन फ्रॉम वाकी इथे मात्र नक्कीच फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला या